नमस्कार मित्रांनो, आपण सावीड गावामध्ये क्वार्टर शिकण्यासाठी आलेलो आहे. भरपूर दिवसापासून घर बंद होतं. त्या घराच्या आतमध्ये कंपाऊंडच्या एकजणांनी साप आणले शेजारच्यांनी. आपण चेक करू कुठल्या प्रकारे साप आहे काय नाही. आणि व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटेचं चिन्ह ते पण क्लिक करा मित्रांनो. पूर्णपणे फ्री आहे, पाहत राहा. बघा मित्रांनो, गेट बंद असल्या कारणाने आपल्याला गेटच्या वरून जावं लागलेलं आहे. काहीतरी कशा खाण्याच्या पाठीमागं आला असेल गेटच्या आत कंपाऊंडच्या आतमध्ये. ते आपण व्यवस्थितरीतीने त्याला डिस्क्यू करू आणि व्यवस्थितरीतीने जंगलामध्ये सोडून देऊ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हे बघा तुम्ही, हे समोरचं जे होल आहे पाईपाचं त्याच्यामध्ये साप बसलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपण तिथले व्यवस्थित साफसफाई करून सापाला व्यवस्थित बाहेर रीतीने बाहेर पाडू. सगळे गाणं करून टाके ना घ्या बरं वाटलं. पाणी तक बघ बरं बाहेर. मित्रांनो, धामध्ये साप आहे का आलं पळायला लागले असल्यामुळे पळता नाही आलं आपल्याला त्याला पकडण्यासाठी. कारण तो धामनला भरपूर प्रमाणात स्पीड असतो पळण्यासाठी. हा धामन मित्रांनो चावण्यासाठी हे खरं आहे बिनविषारी. बघा कलर असतो धामनचा. भरपूर दिवसापासून घर बंद असल्यामुळं
गॅस पण झालेलं आहे. दामांचं तोंड बारीक असतं आणि मागला भाग पूर्णपणे मोठा असतो, फुल जाड असतो आणि शेपटं बारीक असतं, मागं जाळीदार पद्धत असते. काही लोकांचं गैरसमज आहे की शेपटाला काटा असतो, लोकांचे गैरसमज आहे. व्यवस्थित रीतीने त्याला आपण पिशवीमध्ये घालू आणि जंगलामध्ये सगळं तोडून देऊ. रेणुका, तिकडून आलंय बघ ना.